नमस्कार, मी विहंग ठाकूर. मोठं व्हायचं आहे मला या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण बलशाली आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेणार आहोत. बलशाली आणि समृद्ध भारतासाठी योगदान देताना आपल्यापैकी प्रत्येकाला मोठं व्हावं लागणार आहे. आपण सारे मोठे झालो की देशही आपोआप बलशाली होणार आहे. मोठं होताना आपल्याला आपल्या पातळीवर तर प्रयत्न करावेच लागणार आहेत, पण याचबरोबर आपल्याला सामूहिक प्रयत्नांची ताकदही लावावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आजच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 2022 पर्यंत भारताला बलशाली आणि समृद्ध करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. या संकल्पात पंतप्रधान म्हणून केवळ मोदींची जबाबदारी आहे असं अजिबात नाही, त्यात तुमचा माझा प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नच आपल्याला या स्वप्नपूर्तीकडे नेणार आहेत. या संदर्भात सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित पवार यांनीही सकाळच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधलाय. यात सरकारबरोबरच सामूहिक सहभागाचं महत्व अधोरेखित केलंय. नेमका तोच धागा पकडून आज आपण बलशाली भारतासाठी सामूहिक प्रयत्नच हवेत यावर चर्चा करणार आहोत. सामूहिक प्रयत्नांमधून काय करता येतं हे सकाळनंही काही उदाहरणांमधून दाखवून दिलंय. तसंच प्रयत्न आणखीन कोणकोणत्या पातळ्यांवर व्हायला पाहिजेत आणि आपल्याबरोबरच इतरांनाही मोठं कसं करता येईल हेही आपण जाणून घेणार आहोत. यासाठी औरंगाबादमधून प्राध्यापक महेश बनकर पाटील तसंच समुपदेशक सचिन तायडे आणि परमेश्वर इंगोले हे सहभागी झालेले आहेत आपल्याबरोबर चर्चेत. तर पुण्यातून स्वप्नील पाटील, सुजित घोरबाड आणि रत्नभारती उपाचार्य ह्या सहभागी होत आहेत. बेलापुरातून प्रसन्न पाखरे आणि सकाळचे सहयोगी संपादक संदीप काळे या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. या चर्चेमध्ये या सगळ्यांचं स्वागत. मी सुरुवातीला जातोय सचिन तायडे यांच्याकडे. सचिन तायडेजी, मुळामध्ये मी मोठं होणं म्हणजे नेमकं काय? सचिन तायडे. आपल्या माध्यमातून संपूर्ण देशालाही शुभेच्छा देण्याची माझी इच्छा आहे. आपला अगदी प्रश्न चांगला आहे की मोठं होणं म्हणजे नेमकं काय. खरं तर ज्याची त्याची यशाची व्याख्या, ज्याची त्याची मोठं होण्याची व्याख्या वेगवेगळी असते. आज घडीत मला असं वाटतं आपण स्वतंत्र असणं हेच सगळ्यात मोठं असतं, कारण ज्यावेळेला आपण स्वतंत्र असतो त्यावेळेला विविध अर्थानं आपण मोठंच होत असतो. फक्त गंमत अशी आहे की आपल्याला क्रिएटिव्ह लेवलवर जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला केवळ हे जग स्पर्धेच्या पातळीवर पुढे नेणं योग्य ठरणार नाही, तर आपल्याला स्पर्धेसोबतच सहकार्याची पण जाणीव खूप मोठ्या प्रमाणात ठेवावी लागेल. आणि माननीय पंतप्रधानांनी सुद्धा आज जे काही त्यांचं भाषण दिलं त्याच्यामध्ये त्यांचा एकूण धागा हाच होता की आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन पुढे जावं लागेल. आणि म्हणून स्पर्धा एकीकडे तरुणांनी सांभाळत असताना किंवा आपल्या सगळ्यांनी स्पर्धेचा विचार करत असताना कॉम्पिटिशन सोबत आपण कोऑपरेशनचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि या सगळ्या निमित्तानं आपण देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच, मी जातोय महेश बनकर पाटील यांच्याकडे. महेश बनकर पाटील, एखाद दुसरा जो आहे तो वैयक्तिक प्रयत्नातून आपल्याला मोठा होताना दिसतोय, पण सामूहिक प्रयत्न जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे असतात. तर या सामूहिक प्रयत्नांचं महत्व तुम्ही अधोरेखित करा. हो नक्कीच. तर मला पहिले हे सांगावं वाटतंय की जगातले जितके कुठलेही महान लढे निर्माण झालेले आहेत, म्हणजे अगदी फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते 1947 पर्यंतचा आपला जो स्वातंत्र्य लढा आहे, या सर्वांमध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला भेटते की समूहाची ताकद. जो प्रश्न तुम्ही विचारला की समूहाचं महत्व काय, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्माण केलं त्यावेळी ते एकटे नव्हते, त्यांनी संपूर्ण समूहाला 18 पगड जातींना एकत्र केलं आणि समूहाला घेऊन पूर्णपणे विकास साधला आणि स्वराज्य निर्माण केलं. हे झालं इतिहासाची बाग. आपण ह्याच गोष्टीला आधुनिकतेकडे वळवू शकतो. ज्यावेळी समूहाची ताकद एखाद्या देशामध्ये एकत्र येते त्यावेळी बदल घडवला जाऊ शकतो. मुळातच भारताची लोकशाही ही समूह ओरिएंटेड आहे. मुळातच भारताची लोकशाही ही लोकांच्या सामूहिक ताकदीवर आधारित आहे. त्यामुळे आपल्या इथं अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं गेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथं विविध ग्रामसभा म्हणा किंवा सहकार चळवळीला बळ दिलं गेलं आहे. कारण की जोपर्यंत समूह म्हणून आपला एक विचार निर्माण होत नाही, जोपर्यंत समूह म्हणून एक विकास करण्याची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास साधणं हे जवळपास अशक्य आहे. त्याचप्रमाणे समूहाला विविध प्रकारच्या लेवलवर, म्हणजे अगदी शिक्षण क्षेत्र झालं, त्याप्रमाणे महिला सशक्तीकरण झालं, आर्थिक सशक्तीकरण झालं, या विविध पातळीवर समूह ज्यावेळी एकत्र येतो त्यावेळी एक चळवळ उभी राहते आणि ती चळवळ असते विकासाची. म्हणून समूहाचं महत्व हे विकासाशी निगडित आहे आणि म्हणून ज्यावेळी शाश्वत विकास करायचा आपल्याला असेल त्यावेळी समूहाला एकत्र घेणं हे बंधनकारक ठरतं. नक्कीच नक्कीच. मी पुन्हा जातोय आता संदीप काळे यांच्याकडे, आमचे सहयोगी संपादक आहेत. संदीप काळेजी, आपण पाहिलं तर सकाळ माध्यम समूहाने
यंग इन्स्पिरेटर नेटवर्क त्याचप्रमाणे तनिष्काच्या माध्यमातून जे आहे ते एक व्यासपीठ उभं केलेलं आहे आणि या व्यासपीठाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामूहिक प्रयत्न आणि या सामूहिक प्रयत्न आणि एकीचं जे बळ आहे या दोन व्यासपीठामधून आपल्याला दिसलं त्याचं महत्त्व अधोरेखित करा. व्यंग कसं आहे, जोपर्यंत कुठलंही काम आपण सगळेजण एकत्रित होऊन करत नाहीत तोपर्यंत त्या कामाचं महत्व लक्षामध्ये येत नाहीये. मला असं म्हणायचं की मोठं व्हायचं म्हणजे काय, तर सरकार हे काहीतरी करेल ही भावना मनाशी न बाळगता आपण सगळं एकत्रित येऊन काहीतरी करू ही भावना जोपर्यंत आपल्या सगळ्यामध्ये वाढणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, आपण मोठं होणार नाही. सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून इनची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आपण 10 कॉलेजमध्ये सुरुवातीला हा उपक्रम राबवला गेला. त्यानंतर आज 10 महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमध्ये हा उपक्रम राबवला गेला. साधारणतः 25-25 लाख विद्यार्थी या इनचा भाग बनलेले आहेत. तोच तेच तिकडं तनिष्काच्या बाबतीमध्ये सुद्धा झालेला आहे. महाराष्ट्रामधली युवा चळवळ, महाराष्ट्रामधली महिला ताकद या बॅनरच्या माध्यमातून एकत्रित आली आणि त्यांनी स्वतः मोठं होण्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत. म्हणजे आपण प्रत्येक तरुणांना जाऊन सांगत नाही की तुम्ही या पद्धतीनं काम करा, आपण एक त्या त्या ठिकाणी जाऊन एक समूह स्थापन करतो, त्या त्या ठिकाणी आपली एक ताकद उभी असते आणि ती ताकद सगळ्या पद्धतीनं काम करायचं हातामध्ये घेते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गाव पातळीवरचा विकास असेल, शहरामधला विकास असेल, या विकासांना चालना देण्याचं काम आपल्या या माध्यमातून सुरू आहे. मला सांगावं असं वाटतं की MRN असेल, इन असेल, तनिष्का असेल, आपले जे काही वेगवेगळे DCFच्या माध्यमातून चालणारे प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 3.5-4 कोटी लोक आज एका बॅनरखाली येत आहेत, एका बॅनरखाली काम करत आहेत. मला वाटतं राज्यामधल्या कुठल्याही सामाजिक संस्थेमध्ये किंवा देशामधल्या कुठल्याही कुठली सामाजिक संस्था एवढं मोठ्या प्रमाणावर काम करत नाही लोक मोठे होण्यासाठी. म्हणजे यातून आपला 0% व्यवसाय आहे, आपला 100% हाच उद्देश आहे की लोकांचे आशीर्वाद घ्यावेत ही आपली भावना आहे आणि त्या भावनेखातर आपण हे सगळं काम करतोय. मुळामध्ये आपण हे काम करतोय आपली संस्था आहे हा विषय नाहीये, लोकांचा फीडबॅक असा आहे की तुम्ही जे काम करतायत ते लोक मोठे होण्यासाठी तुम्ही काम करतायत आणि ते काम मला वाटतं की ग्रामीण पातळीवर शहरात सगळीकडे अत्यंत जोरकसपणे विहंग सुरू आहे. मी जाते रत्नभारती उपाचारी यांच्याकडे. रत्नभारतीजी, आपण पाहिलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी बलशाली भारत आणि समृद्ध भारत असा उल्लेख केला. तर हा बलशाली आणि समृद्ध भारत जो आहे तो व्हायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? एक्झाम्पल घेतलं की एका पडलेल्या जागेवर जो कोणी कचरा टाकत असेल तर 10 घरं कचरा टाकतायत आणि एकच टाकत नाहीये, तर मग एका माणसाने एफर्ट्स घेतले आणि एका माणसाने जर कचरा नाही टाकला तर मग त्याच्याने बदल घडणार नाही. जर सगळ्यांनी मिळून नाही टाकला तर त्यावेळेस विकास घडेल, स्वच्छतेचा मेसेज सगळ्यांना जाईल. नक्कीच, आपण बघतोय की एकदम उदाहरण जे आहे सामूहिक प्रयत्नांचं जे उदाहरण आहे ते त्यांनी जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. मी स्वप्नील पाटील यांच्याकडे जातोय. स्वप्नील पाटील, मुळामध्ये तरुणांनी आता काय करायला हवं, कारण समृद्ध भारत जो आहे तो जर घडवायचा असेल तर तरुणांनी पुढे यायला हवं. नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलेलं आहे की नवा जो भारत आहे, न्यू इंडिया, ही युवा शक्तीच्या जोरावर आम्ही न्यू इंडिया जो आहे तो घडवणार आहे. स्वप्नील सर, जो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सकाळचा जो नवीन उपक्रम आहे तो अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आपले जे कलागुण आहेत, कलागुणांना वाव मिळणं, गुण हे जन्मत मिळत असतात पण गुणाचं रूपांतर हे कौशल्यामध्ये करणं आणि कौशल्याचं रूपांतर रोजगारामध्ये करणं ही जी प्रक्रिया आहे ती म्हणजे आपण आपल्या अभ्यासामधनं किंवा आपल्या शिक्षणामधून आपण करू शकतो. ओके, सचिन तायडे यांच्याकडे. दुसरा प्रश्न सर, जो रोजगाराचा आहे. बोला बोला, सलग बोला. जर कलागुणांना रोजगार मिळाला तर रोजगार हे आपोआप निर्माणच होत असतात आणि गेला तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून जे आपण सहकारातून निर्माण केलेलं आहे. मी सचिन तायडे यांच्याकडे जातोय. पुन्हा सचिन तायडे,
सचिन तायडेजी, मुळामध्ये नरेंद्र मोदी यांनी जे आज भाषण केलं त्याच्यामध्ये नवी पिढी म्हणजे युवा शक्ती जी आहे, ही युवा शक्ती ही आहे ती देशाची ताकद असणार आहे आणि ही युवा शक्ती जी आहे तीच पुढचा जो आहे न्यू इंडिया जो आहे ती युवा शक्ती घडवणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. सचिन तायडेजी, आपण 60% अधिक लोकसंख्या आपल्याकडे युवकांची आहे आणि हे सगळं गणित लक्षात ठेवून मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी या मुद्द्याला हात घातलेला आहे. आणि आपण सगळेजण म्हणत आहोत की जगातले अनेक देश हे वृद्ध होत असताना भारत हा तरुण देश म्हणत चाललेला आहे. आणि ह्या वाक्यामागचाच अर्थ हा की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचे एक युवक पॉवर उभे राहत आहे. फक्त मुद्दा हाच असणार आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये या युवकांना आपण कोणत्या प्रकारे कशा प्रकारे आपण वापरत आहोत किंवा यांचं आपण या देशाच्या विकासामध्ये योगदान वाढवून घेणार आहोत किंवा योगदान करून घेणार आहोत. मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी जे काही स्टार्टअप इंडिया असेल किंवा स्किल इंडियाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर ज्या काही योजना आणलेल्या असतील या सगळ्या योजनांचा एक चांगला उपयोग या देशातल्या युवकांनी करून घेतला पाहिजे. आणि मगाशी संदीप सर सुद्धा जो महत्वाचा मुद्दा ते बोललेत की केवळ प्रबोधनाने ह्या सगळ्या गोष्टीने हे होणार नाहीये किंवा एकटं एकटं राहून आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये यश मिळवू शकत नाही. सामूहिक जबाबदारी आपली असेल, ज्या प्रकारे इन एक उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि ज्यातून सगळेजण एकत्रित येऊन काहीतरी एक नवीन विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, मला तेच वाटतं की या विविध योजनांना घेऊन आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. नक्कीच, मी प्रसन्न यांच्याकडे होतो. प्रसन्न, आजचं जे भाषण होतं नरेंद्र मोदींचं त्या भाषणाकडे तुम्ही कसं बघताय युवा पिढीविषयी किंवा युवकां जे युवक जे आहे ते युवकांनी पुढे यायला हवं आणि नवा भारत जो आहे न्यू इंडिया जो आहे तो घडवायला हवा असं त्यांनी म्हटलं, तुम्ही कसं बघताय भाषणाकडे? सर, जेव्हा आपण आज इंडियाबद्दल बोलतो तेव्हा मला असं वाटतं आज इंडियाची मेंटॅलिटी आहे लीडरशिप. आज आपल्याला वर्ल्डमध्ये लीडर बनायचं आहे असा आपण विचार केला पाहिजे. आणि जे नरेंद्र मोदी सर म्हणतात त्यांना हेच पाहिजे की हर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राईट फ्रॉम स्मॉल बिझनेसेस टिल मोठे मोठे जे जागतिक प्लेसेस आहेत लाईक सीईओ गुगलचे सीईओ एक्सेट्रा तिथे सर्वीकडे भारताने लीडरशिप घेतली पाहिजे. आणि जेव्हा आपण म्हणतो समूह हा 100 लोक 1000 लोक करोड लोक असू शकतात पण माझं मत असं आहे की जो समूह आहे ते आहे विचारधारणा. ती बौद्धिक पातळीवर मानसिक पातळीवर आध्यात्मिक पातळीवर जेव्हा आपण ती विचारधारणा भारतातल्या हर एक तरुण मुलाशी मुलीची विचारधारणा जे आपण सुधारू शकू त्यांना लीडरशिपचे धडे त्यांच्या आत येऊ आत जेव्हा येतील जेव्हा ती लोक स्वतःहून विचार करते की मी रिस्क घेऊ शकतो मी माझ्या भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो तेव्हा हा पूर्ण जो समूह आहे तो स्ट्रॉंग बनेल आणि त्याने आपण पुढे जाऊ शकतो. नक्कीच, मी हाच मुद्दा घेऊन सुजित घोरबाड यांच्याकडे जातो. सुजित, मुळामध्ये हा प्रश्न जो उपस्थित केला की लीडरशिपचा उल्लेख केला तर आजचा जो तरुण आहे तर तरुणांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं देशाचा जर विकास घडवायचा असेल आणि न्यू इंडिया घडवायचा असेल तर तुमच्या नजरेतून तरुणांनी काय करायला हवं? सर, मला एक छोटासा विचार मांडावा वाटतो की छोटीशी माने जर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत तर मला असं वाटतं की सगळ्या युवा वर्गाने कलेक्टिव्ह एफर्ट्स या गोष्टीवरती लक्ष देऊन याच्यावरती आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम्स मग एकमेकांना डिस्कस करून अदरवाईज सगळ्या युवामध्ये असे काही ग्रुप्स बनवून आपण याच्यामध्ये कलेक्टिव्ह एफर्ट्स घेऊन डिस्कशन करून आपण याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढू शकतो. तर युवा शक्ती हे करण्यासाठी समर्थ आहे सर. बाकी सगळ्या गोष्टींचा आपल्याला बऱ्यापैकी त्याचा सपोर्ट भेटतो. टेक्निकली आपलं थोडंसं जे बॅकग्राऊंड आहे आता ते थोडं स्ट्रॉंग होत आलंय त्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये कलेक्टिव्ह एफर्ट्स घ्यायला पाहिजेत युवा लोकांनी. सामूहिक प्रयत्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आता सामूहिक प्रयत्नांचा आपण उल्लेख केला, मी सचिन तायडे यांच्याकडे पुन्हा जातोय. पण नेहमी असं होतं की सरकारने काहीतरी करायला हवं, शासनाची मदत काहीतरी मिळायला हवी आणि मग शासनाची मदत घेऊन आम्ही काहीतरी करू शकतो असं म्हटलं जातं. पण जर आपल्याला खरंच न्यू इंडिया घडवायचं असेल तर फक्त सरकारी मदतीवर अवलंबून राहणार चालणार आहे का? सचिन तायडेजी, अगदीच नाही सर. आपण फक्त सरकारवर किंवा कुठल्याही बाह्य संस्थांवर अवलंबून राहून जमणार नाही. आपल्याला वैयक्तिक आपल्यातला स्पार्क दाखवावाच लागेल. त्यासाठी विविध प्रकारची एक जी संधीची एक मी म्हणेल की वातावरण जे आपल्या आजूबाजूला असतं ते आपल्याला उचलता आलं पाहिजे. आणि एकदा काय होतं की आपल्याकडे एखादी संधी चालून सुद्धा येते पण ती संधी वाया जाते. खरं तर ती वाया जात नसते, कुठल्याही संधीला कॅच करून कॅश करणं आवश्यक आहे. आपल्याला जरी कॅश करता आलं नाही तर कोणी ना कोणी तिला कॅश करतच असतं. मात्र यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला हा जो वाटतो जो मगाशी एका मित्राने सुद्धा तो मुद्दा मांडला की लीडरशिपच्या साठी आपले प्रयत्न असले पाहिजे. मला वैयक्तिक असं वाटतं की लीडरशिप असेल किंवा नेतृत्व गुण असेल किंवा नेतृत्व निर्माण करणं असेल हे असं ठरवून होत नसतं. परिस्थिती एखाद्या नेतृत्वाला जन्म देत असते आणि मग परिस्थिती जर नेतृत्वाला जन्म देणार असेल तर भारतात निश्चित स्वरूपात सगळ्याच पातळ्यांवर मग कॉर्पोरेट क्षेत्राबद्दल लीडरशिप असेल
किंवा राजकीय क्षेत्रातली लिडरशिप असेल, शैक्षणिक क्षेत्रातली लिडरशिप असेल किंवा माध्यमांच्या संदर्भातली लिडरशिप असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वाटतं आज घडीला एक खूप सुपीक वातावरण उभं राहिलेलं आहे. ज्या सुपीक वातावरणाचा फायदा घेऊन आपण स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं पाहिजे, पण यासाठी काही मूलभूत गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. देशातलं एकूण वातावरण पाहता मला वाटतं त्यातलं आशावादीचे काही चित्र उभं राहायला पाहिजे. थोडासा एक नाराजीचा सूर युवकांमध्ये मला दिसतो, मात्र त्यामध्ये मला वाटतं व्होल्टेअर नेहमी म्हणायचे की माझा तुझ्या मताला विरोध आहे, पण तुझं मत व्यक्त करण्यापासून मला कोणी रोखत असेल तर माझा तुला पाठिंबा आहे. याच्यामध्ये जर आपला नेतृत्व गुण उभा करायचा असेल किंवा सगळ्यांना एकत्रित पुढे जायचं असेल तर आपल्याला समोरच्याचाही ऐकून घ्यावं लागेल, समोरच्या व्यक्तीचाही एक साथ घ्यावी लागेल आणि या सगळ्या प्रक्रियेमधून आपल्याला विकास करून घ्यावा लागेल. याच्यामध्ये सोबतच मला महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे आपल्या देशामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये विज्ञानाची कास ज्या पद्धतीने धरायला पाहिजे होती ती धरल्या गेलेली नाहीये. म्हणजे दुर्दैवानं सांगावं लागतं की गेल्या वेळेसचा जे काही भारतरत्न पुरस्कार सी एन राव यांना मिळाला, सी एन राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाला एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की मागच्या 100 वर्षांमध्ये भारतामध्ये एकही मूलभूत संशोधन झालेलं नाहीये. मला वाटतं भारतात माझा स्वप्नातला भारत कसा असेल, तर मला असं वाटतं माझ्या स्वप्नातला भारत हा का प्रश्न पडणारा असेल, काय हा प्रश्न पडणारा असेल, कुठे हा प्रश्न पडणारा असेल, ज्या वेळेला तो या प्रश्नांमध्ये जाईल किंवा या प्रश्नांसह स्वतःचा विकास करून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होईल. अन्यथा मग परंपरेने चालू आहे म्हणून योग्य आहे असं मानणं काही मला वाटतं तितकंसं योग्य नाही. विज्ञानाच्या विकासासाठी पहिले प्रश्न पडले पाहिजेत, त्या प्रश्नामधून आपण कुठेतरी एक नवीन मार्ग निवडला पाहिजे आणि या प्रकारातून आपण मला वाटतं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच. मी पुन्हा जातोय संदीप काळे यांच्याकडे. संदीप काळे, एक प्रश्न याच्यातून असा उपस्थित होतो की नेतृत्व हे ते ठरवून होत नसतं आणि आपलं यंग इन्स्पिरेटर नेटवर्क जे आहे त्या व्यासपीठाच्या माध्यमातून जे आहे ते तरुण आणि युवा नेतृत्व आहे ते पुढे येत आहे. तर एकंदरीत मुळामध्ये विकास जो आहे तरुणांचा, जो काही नेतृत्व गुणांचा जो विकास आहे तो या यंग इन्स्पिरेटर नेटवर्कच्या माध्यमातून होतोय, त्याविषयी थोडंसं. इन ही आपली चळवळ आहे आणि आता ती राज्यातल्या सगळ्याच महाविद्यालयामध्ये कार्यान्वित आहे. आपली पद्धत अशी असते की आपण महाविद्यालयामध्ये जातो, तिथं त्या कॉलेजमध्ये आपला एक ग्रुप बनवतो, त्या ग्रुपच्या माध्यमातून सगळे वेगवेगळे विषय आपण हाताळतो, त्याबरोबर त्या कॉलेजमध्ये इलेक्शन्स घेतो, तिथं आपला एक अध्यक्ष असतो, त्या अध्यक्षाच्या माध्यमातून मग जिल्ह्याचा अध्यक्ष बनतो, मग राज्याची एक सगळी टीम निर्माण होते आणि त्यातून एक मंत्रिमंडळ आपलं स्थापन होतं. इन हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे, मी त्याच्या जास्त खोलामध्ये जात नाही त्याची एकूण प्रक्रिया कशी आहे त्याबाबत, पण मला एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की मानसिकता बदलल्याशिवाय क्रांती होत नाही हे उत्तम यानिमित्ताने सांगावं असं वाटेल. मी आज अभिमानाने सांगतो की मराठवाडा घ्या, विदर्भ घ्या, खान्देश घ्या, कुठलाही भाग तुम्ही घ्या, इनमध्ये काम करणारी मुलं आज नेटाने पुढे येत आहेत, ज्यांना एक आधार मिळालेला आहे. मी माझं एक उदाहरण सांगतो की मी 97-98 10वीला चेनापूर या शाळेमध्ये, चेनापूरच्या एका शाळेमध्ये ग्रामीण भागातल्या शाळा शिकत होतो. 100 ते 125 मुलं आम्ही आमच्या पार्टनरहून चेनापूरला अपडाऊन करत होतो. माझ्यासोबतची 6 ते 7 मुलं पुढे शहरामध्ये आली, कारण ती मानसिकता त्यांच्याबरोबर नव्हती किंवा त्यांना असं कुठलं व्यासपीठ नव्हतं सांगणारं की तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करा. त्यांची किंबहुना मानसिकताच ती नव्हती की आपण शहरात जाऊन शिकावं. जेव्हा मी विद्यापीठामध्ये शिकायला आलो तेव्हा जी 150 बॅच होती त्या 150 पैकी 150 जण आज कुठंतरी काम करतायत. मला सांगायचं एवढंच आहे की आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत क्रांती होणार नाही. आणि हात लगे निर्माण मे नाही मारणे नाही मागणे असं बाबा आमटे म्हणतायत, त्यामागचं कारणच असं आहे की जोपर्यंत आपली मानसिकता बदलून आपण चांगल्या कामासाठी पुढाकार घेणार नाही तोपर्यंत चांगलं काम होऊ शकणार नाही. म्हणजे अभिजित पवार सरांसारखा एक माणूस येऊन देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये 4-5 कोटी लोक एकत्रित करून त्यांना मोठं बघायचं स्वप्न बघू शकतात, ते स्वप्न पूर्ण होते आणि राज्यातलं एक वेगळं मॉडेल त्यानिमित्ताने उभं होते. एक माणूस हे स्वप्न पाहू शकते, प्रत्येक जण हा स्वप्न का पाहू शकत नाही. उद्देश व्यवसायाचा नाही, उद्देश आहे प्रत्येकाचे आशीर्वाद घ्यावे हा उद्देश यामागचा आहे आणि मला वाटतं तो उद्देश सफल होतो. देशामध्ये ही क्रांती सगळीकडे झाली तर मला वाटतं माझ्या स्वप्नातला भारत आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं आहे त्यांच्या स्वप्नातील तरुण यानिमित्ताने उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि सचिनना जो मुद्दा मांडला की संशोधन झालं पाहिजे, खरं तर त्याशिवाय आत्ता क्रांती नाहीये. म्हणजे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जे संशोधन झालेलं आहे ते आम्हाला एका वेगळ्या पातळीवर नेते एकीकडे, आणि दुसरीकडं आपण वेगवेगळ्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी कुठंतरी कमी पडतो, ते कमी आमची भरून निघाली तरच माझ्या स्वप्नातील चांगला भारत मोठा होईल आणि आपणही सगळेजण त्या माध्यमातून मोठे होऊ. नक्कीच.
मी महेश बनकर यांच्याकडे जातो. महेश बनकर, तरुणांनी काय करायला हवं जेणेकरून जो आहे तो नवा भारत, न्यू इंडिया जो आहे तो घडेल? तरुणांनी सर्वप्रथम स्वतःचा विकास करायला हवा. म्हणजे गांधीजींचं एक खूप फेमस वाक्य आहे की बी द चेंज इन द वर्ल्ड यू वॉन्ट टू सी. ठीक आहे, तुम्हाला सर्वप्रथम जगामध्ये जो कुठला बदल हवा आहे तो तुम्हाला स्वतःमध्ये करावा लागेल सर्वप्रथम. गोष्ट नंबर दोन की तरुणांना स्वतः शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, त्याचप्रमाणे माझ्या एका मित्राने सांगितलं की स्पिरिच्युअली सुद्धा भरपूर स्ट्रॉंग राहावं लागेल. त्यानंतर मला असं वाटतं की तरुणांनी सर्वप्रथम स्वतःच्या करिअरकडं अत्यंत सिरियसपणे लक्ष दिलं पाहिजे. होतं असं की ज्यावेळी तुम्ही स्वतः विकसित असता, ज्यावेळी तुम्ही आर्थिकदृष्ट्या, ज्यावेळी तुम्ही सामाजिकदृष्ट्या, ज्यावेळी तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असता, त्यावेळी मग तुम्ही विचार करू शकता की तुम्ही ह्या समाजासाठी काय करायचं आहे, मग मला ह्या समाजासाठी काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक एन्व्हायरमेंटल इंजिनियर आहे, तर आता मी स्वतः काही पैसे कमवतोय, यानंतर मी विचार करायला सुरुवात केला पाहिजे की ठीक आहे, नाव आय एम अर्निंग अ पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ मनी, मी काही पैसे कमवतोय, त्यानंतर आता मी माझ्या समाजासाठी काय करू शकेल, आणि त्यानंतर मग माझं गाव असेल, माझं शहर असेल, आणि सबसिक्वेंटली माझं राष्ट्र यांचा घडवण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपण समजा एक एक्झाम्पल बघितलं हिवरे बाजारचं. पोपटराव पवार हे उच्च शिक्षित आहेत. ज्यावेळी त्यांनी बघितलं की माझं उच्च शिक्षण हे माझ्या गावाच्या कामाला येऊ शकतं, त्यावेळी त्यांनी हिवरे बाजारचा असा काही विकास केला की 800 रुपये पर कॅपिटा इन्कम असलेलं गाव हे 30,000 रुपये पर कॅपिटा इन्कम पर्यंत पोहोचू शकलं. तर सर्वप्रथम मला असं वाटतं की तरुणांनी काय करायला हवं की स्वतःचा विकास करायला हवा, त्यानंतर स्वतःच्या असलेल्या कम्युनिटीचा विकास करायला हवा, आणि मग सबसिक्वेंटली देशाचा विकास होईल. त्याचप्रमाणे सहकार, तरुणांनी सहकार ह्या चळवळीला अत्यंत सिरियसली घेतलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे सहकार, विना सहकार नाही उद्धार असं म्हणतात. ज्यावेळी तुम्ही सहकाराच्या माध्यमातून विविध क्षेत्रात पाय ठेवाल, मग ती पतसंस्था असेल, मग ती शिक्षण संस्था असेल, त्याचप्रमाणे ती एखादी दूध संस्था असेल, ज्यावेळी तुम्ही एक स्वतः सहकारीच्या माध्यमामधून तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळी समाजाचा विकास होईल. आता मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे ग्रामीण बँकेचे अध्यक्ष आहेत, ते सुद्धा स्वतःच्या एका पर्टिक्युलर करिअर लेवल नंतर त्यांनीही विचार केला की बांगलादेशमधली जी गरिबी आहे ती मायक्रो फायनान्सने दूर होऊ शकते. मग त्यांनी त्यावेळी ग्रामीण बँकेची स्थापना केली आणि नो मिनिमम व्हॅल्यू ऑफ एनी लोन, म्हणजे कुठल्याही लोनला मिनिमम व्हॅल्यू नसेल अशा प्रकारचे कर्ज त्यांनी गरीब शेतकरी असो, गरीब छोटे व्यवसाय करणारा उद्योग छोटा व्यवसाय करणारा शेतकरी असो, यांना ते कर्ज पुरवले, आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी गरीब वर्गाची आर्थिक समृद्धी झाली. मला यावेळी असं सांगावं वाटेल की तरुणांनी विविध कल्पकृत्या, स्वतःच्या ज्या कुठल्या आयडियाज असतील त्या छोट्या प्रमाणात वापरल्या पाहिजे, आणि ज्यावेळी त्याचं एक्सपान्शन होईल त्यावेळी ती एक मोठी चळवळ उभी राहील, आणि त्याला आपण म्हणू की तरुणांनी या देशाच्या विकासामध्ये योगदान केलेलं आहे. नक्कीच. मी जाते परमेश्वर इंगोले यांच्याकडे. परमेश्वर इंगोले, हा एक मुद्दा आला की स्वतःमधला जो बदल आहे तो घडवायला तरुणांनी तयार व्हायला हवा, पण मुळात आजचा जो तरुण आहे तो त्याच्यासाठी तयार आहे का, काय वाटतं तुम्हाला परमेश्वर इंगोले? नक्कीच सर, आज तरुणांना स्वतःमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. जर या देशाला महासत्ता जर बनवायचं असेल तर आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. आज आम्ही या सकाळी समूहाच्या माध्यमातून अभिजित पवार सरांची जी संकल्पना आहे इन, यांच्या माध्यमातून आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत. एकूण 25 लाख सदस्य आहेत. 3,000 कॉलेजेसमध्ये आम्ही सामाजिक कार्याचं काम करत असतो. सर्व जाती धर्मातील तरुणांना एकत्र आणून आम्ही राष्ट्र उभारणीसाठी काम करत असतो. आमचा फोकस जास्त असतो की तो ग्रामीण भागामध्ये जर विकास झाला तर सर्व देशाचा विकास होईल. ग्रामीण भागामध्ये जाऊन ज्या भौतिक सुखसुविधा असतील, ज्या अडचणी असतील, आज ग्रामीण भागामध्ये जर आपण बघितलं आरोग्याच्या अडचणी आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचा प्रश्न आहे, हे सोडवणं आज आपण सरकारवर अवलंबून न राहता आपण या देशाचे एक सुजाण नागरिक, एक तरुण आहोत, म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजेत. ही अभिजित पवार सरांची जी संकल्पना आहे, या संकल्पनेच्या माध्यमातून आज आम्ही तनिष्का असल, इन असल, महाराष्ट्र नेटवर्क असल, ॲग्रोवन असल, यासाठी आम्ही शेतकरी असल, तरुण असल, कामगार असतील, यासाठी प्रयत्न करून आम्ही सरकारवर न अवलंबून राहता आम्ही आमच्या स्वतःच्या प्रयत्नातून या देशाला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. आज इंची ही जी चळवळ व्यापक झालेली आहे, आज ग्रामीण भागामधील जी मुलं आहेत त्या मुलांना समोर आणण्याचं काम इन करत असतं, आणि जेव्हा या तरुणामध्ये नेतृत्व विकास होईल त्या नेतृत्व विकासानंतर या देशाला घडवण्याचं काम हे तरुण करतील. नक्कीच.
मी हाच प्रश्न घेऊन जातोय रत्नभारती उपाचार्य यांच्याकडे. रत्नभारतीजी, मुळामध्ये न्यू इंडिया जो घडवायचा आहे त्याच्यासाठी काय करायला असं तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते न्यू इंडिया घडवायचं आहे, नवीन भारतासाठी तुम्ही स्वप्न बघतायत, पण त्यासाठी आधी स्वतःसाठी स्वप्न बघा. कारण की स्वतःच्या स्वप्नांसाठी माणूस झडतो. आपली प्रतिज्ञात आपण जशी म्हणतो मी भारतीय आहे अशा प्रकारे, मग स्वतःपासून केलं की त्यावेळेस ते होईल, भारतासाठी ते ऑटोमॅटिक होईल. मी संदीप काळे यांच्याकडे पुन्हा जातोय. संदीप काळेजी, आत्ता जो प्रश्न उपस्थित केला की सामूहिक प्रयत्न जे आहेत, सामूहिक प्रयत्नांचा उल्लेख इथे झाला आणि यंग इन्स्पिरेटर नेटवर्कचा सुद्धा उल्लेख झाला, पण त्याचवेळी आणखीन एक आपलं जे व्यासपीठ आहे तनिष्काचं, त्या तनिष्का व्यासपीठानुसार महिला ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि एक उत्तम असं नेटवर्क तयार झालं आणि विविध जे कार्यक्रम आहेत आणि उपक्रम जे आहेत राबवले गेलेले त्याही नेटवर्कच्या माध्यमातून जे पुढे जाताना दिसतात, या नेटवर्कविषयी तुम्ही काय सांगाल? कारण हा सामूहिक प्रयत्नांना आणि एकच जे म्हणतात त्यातून आपल्याला आलेलं आहे. यावेळेस मानसिकता बदलायची, आपल्याकडे एक अशी एक मानसिकता आहे की स्त्रीला चूल आणि मुलच्या पलीकडे जाऊ द्यायची नाही. ही मानसिकता अनेक काळापासून आहे. आता शिक्षण झालं तरी सुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या समूहाने गटाने येऊन ती काम करू शकत नव्हती, पण तनिष्काच्या माध्यमातून आपण राज्यभर आता जे काही जाळं उभं केलेलं आहे ते जाळं मला वाटते देशामधल्या कुठल्याही संस्थेच्या माध्यमातून महिलांचं एवढं मोठं जाळं उभं राहिलं असेल असं मला असं वाटत नाही. त्याचं कारणच आहे की स्त्री केवळ समूहाने गटाने एकत्रित येऊन चालत नाही, तर ती सक्षम झाली पाहिजे, ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे आणि जगाच्या प्रत्येक विषयामध्ये तिला समान वाटा मिळाला पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तनिष्काच्या माध्यमातून आपण हेच केलेलं आहे. जोपर्यंत आपण करून पाहत नाही, जेव्हा मिठाचा सत्याग्रह सुरू होता आणि मिठाचा सत्याग्रह सुरू असताना मोतीलाल नेहरूंनी महात्मा गांधींना एक पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही एवढा हा सत्याग्रह कशासाठी करताय, काय गरज आहे? 22-23 पानाचं ते पत्र होतं. त्यावर महात्मा गांधींनी एक छोटंसं त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये 22 पानाच्या पत्राला एकच उत्तर होतं, करके तो देखो. गांधीजीनं मिठाचा सत्याग्रह केला आणि पुढे काय झालं आपल्याला माहित आहे. मला यानिमित्ताने सांगायचं एवढंच आहे की आपली मानसिकता बदलली, आपण सुरुवात केली आणि त्या कामाला सकारात्मकता घेऊन आपण जे काही पावलं उचलली मला वाटते ती पावलं अभिनंदन करण्यासारखी तर आहेत. शिवाय या राज्याला एक वेगळी कलाटणी देणारी पावलं आहेत. मला माहित आहे की 2019 पर्यंत आम्ही जे काही उपक्रम हाती घेतलेले आहेत त्या उपक्रमांच्या माध्यमातून या देशामध्ये एक वेगळं रेकॉर्ड होणार आहे आणि ते रेकॉर्ड आहे सामाजिक उपक्रमाचं, लोकांना सक्षम करण्याचं, लोकांचे आशीर्वाद घेण्याचं हे रेकॉर्ड असणार आहे. आणि जोपर्यंत मी किती मोठा आहे, मला काय समाधान मिळतं, यापेक्षा मी इतरांसाठी काय काम केलं आणि त्या माध्यमातून तो कसा उभा राहिला, मला वाटतं ही आपली खरी संस्कृती आहे. जाती धर्मामध्ये कुठल्या तरी गुलालामध्ये निळीमध्ये आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती आहे की इतरांना उभं करण्याचं, इतरांना आधार द्यायचा, इतरांना बळ द्यायचं आणि त्या माध्यमातून आपली संस्कृती आपण व्यक्त करायची. मला वाटतं सकाळ माध्यम समूह याच्या पलीकडे जाऊन काही करत नाहीये. एक विषय आत्ता निघाला, महेश सांगत होता की युवकांनी लीडरशिप विकसित केले पाहिजे, तर मला असं वाटतं की लीडरशिप सुद्धा जोपर्यंत आपण पुढाकार घेत नाही तोपर्यंत लीडरशिप विकसित होऊ शकत नाही. आणि लीडरशिप विकसित करायची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या व्यासपीठावर जावं लागतं, वेगवेगळे विचार ऐकावं वाटतात, तुम्हाला चांगलं वाचावं लागतं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रवाहामध्ये स्वतःला सामील करून घ्यावं लागतं. म्हणजे सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आणि रात्री 2 वाजेपर्यंत सातत्याने परिश्रम घ्यायचे, संशोधन करायचं. तुम्ही या पद्धतीनं विकसित झालात तर मला असं वाटतं की या देशामध्ये हा देश आपल्याला जो बनवायचा आहे, नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील देश बनवायचा आहे की नाही हे मला आज माहीत नाही, पण मला एवढं माहीत आहे की बापूच्या स्वप्नातील देश आहे, नेहरूंच्या स्वप्नातील देश आहे. ज्या नेहरूंनी सगळ्यात मॉडेल असं आणि महत्वाचं त्या काळामध्ये काम केलं होतं, मला वाटतं की ते काम जर सातत्याने परत गती घेऊन आपल्याकडे झालं असतं तर आपल्या स्वप्नातील भारत आज उभारायला असतात. जो सचिन तायडेने खंत व्यक्त केली की रिसर्च होत नाहीये, ते रिसर्च आपल्याकडे सातत्याने होणं अत्यंत गरजेचं आहे. व्यम नक्कीच. मी पुन्हा जाते प्रसन्नकडे. प्रसन्न, बलशाली आणि समृद्ध भारत जर व्हायचा असेल तर एकत्रितपणे आपण काय करायला हवं? सर, मला असं वाटतं इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दाचा मतलब एकच आहे डिक्शनरीमध्ये, पण आपल्या विचारधारणेमध्ये ते तसं नाही आहे. कधी कधी काय होतं की मुंबई, कोलकाता, दिल्ली या ज्या मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या एकमेकाशी भांडायला बघतात, मी दिल्लीपेक्षा मोठा आहे, मी कोलकातापेक्षा मोठा आहे. हेच विचारधारणा जर आपण अशी केली, भांडावं, मला असं वाटतं की एकमेकांनी कम्पीट करावं एकमेकांशी, पण आपल्यामध्येच नाही, आपण US च्या टेक्नॉलॉजीशी कम्पेअर करूया,
आपण चायनाच्या टेक्नॉलॉजीशी कम्पीट करूया. जेव्हा आपण आपल्यामधून बाहेर निघू, एकमेकाला खालती पाडणं ही सर्वीकडचीच विचारधारणा आहे आणि त्यामुळे इंडिया थोडासा मागे पडलाय. आपण जेव्हा हे बदलू आणि जागतिक पातळीवर कम्पीट करू, कम्पीट करणं इज नॉट बॅड, हेल्दी कॉम्पिटिशन इज व्हेरी गुड, पण आपल्यामध्ये नको. जेव्हा आपण बाहेरच्या लोकांसोबत, बाहेर जसं की सर म्हटले, रिसर्च कमी पडतोय, संशोधन जास्त केलं पाहिजे, त्यांच्या लेवलचं केलं पाहिजे, त्यांच्या टेक्नॉलॉजी जे वापरत आहेत, ते इन्स्टिट्यूट्स काय करत आहेत, टीचिंग फॅसिलिटीज, एज्युकेशन डेकोरम जो आहे त्यांचा, तो आपण घ्यावा आणि त्या हिशोबाशी इंडियाला पुढे न्यावं. तेव्हा आपण सगळे मिळून पुढे जाऊ शकतो आणि हे सगळं बंद झालं पाहिजे. एकमेकांच्या सिटीज जो प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये, तो जेव्हा बंद होईल तेव्हा इंडिया खूप लवकर पुढे जाईल. नक्कीच, आपण ही चर्चा जी आहे ती अशीच सुरू ठेवणार आहोत, पण त्या आधी एक छोटासा ब्रेक. खूप मोठी चूक झाली. मोठा व्हायचायमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण सामूहिक प्रयत्न या विषयांवर जो आहे तो चर्चा करत होतो. आपल्यासोबत नाशिकचे गेस्ट जे आहेत ते आता सहभागी झालेले आहेत. मृणाल आहेत आपल्यासोबत. मृणाल, बलशाली आणि समृद्ध भारतासाठी काय करायला हवं, काय वाटतं तुम्हाला? तसं आपलं जे भारत समृद्ध होते पण तरी आपण थोडस मागे पडतोय त्यात. तर नवीन नवीन जी टेक्नॉलॉजीज आहे, अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहे जे फॉरेन कंट्रीमध्ये यूज होतात, ते आपण जर थोडे यूज केले, त्याचा आपण चांगला उपयोग केला, तर आय थिंक अजून आपला इंडिया पुढे जाऊ शकतं. नक्कीच, संशोधन जे आहे ते वाढायला हवं आणि तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती व्हायला हवी असं तुम्हाला वाटतंय. रामेश्वर, तुमचं मत काय? सर, मला असं वाटतं की सगळ्यात पहिले जर आपल्याला बलशाली भारत बनवायचं आहे तर त्याच्यासाठी क्वालिटी एज्युकेशन हे मस्ट आहे. कारण की जर तुम्ही समोरच्याला एज्युकेशन नीट भेटतंय, त्याला जर माहिती आहे की त्याला काय करायचं आहे, तर तो त्या हिशोबाने काम करून करेक्ट रिसोर्सेस युटिलाइज करून बराबर त्याच्या ताकदचा उपयोग करू शकतो आणि एक बलशाली भारत नक्कीच बनेल. नक्कीच, आपण बघतो की गुणवत्ता जी आहे ती महत्वाची आहे. मी पुन्हा सचिन तायडे यांच्याकडे जातो. सचिन तायडे, जे तुम्ही संशोधनाचा जो उल्लेख केला होता, तर संशोधन जे आहे ते कोणकोणत्या पातळींवर होणं गरजेचं आहे याविषयी अधिक तुम्ही काय बोला? सर, संशोधनाचा अर्थ केवळ विज्ञानाशीच मला जोडायचा नाहीये. मला वाटतं अगदी म्हणजे होईल काय की संशोधन आपण ज्यावेळेला बोलतो किंवा विज्ञानाबद्दल आपण ज्यावेळेला बोलतो, ज्यावेळेला का प्रश्न पडला पाहिजे, कुठे प्रश्न पडला, असंही मी मगाशी बोललो, या सगळ्या गोष्टींमधून कदाचित एक आधुनिक युगाची आपण कास धरून पण घेऊ. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला जो धोका वाटतो तो हा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जीवन मूल्य सुद्धा विसरू नयेत हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. म्हणजे एकीकडे माझ्या स्वप्नातला भारत असं म्हणत असताना भारताचा विकास कसा होईल म्हणून थोडंसं आर्थिक टर्मिनॉलॉजीमध्ये जर बोलायचं झालं तर मग भारताचा GDP काय आहे, तो GDP कसा वाढेल, या सगळ्या गोष्टीवर एकीकडे आपण बोलूही. पण मला असं वाटतं भारताचा GDP हा किती वाढत चालला याच्यावर भारताचा यशाचं मोजमाप न करता भारतातल्या शेवटच्या माणसापर्यंत सगळं काही पोहोचलंय का, तो या सगळ्या विकासामध्ये आलाय का, मग या देशातला जवळपास 32 करोड जो काही एक आदिवासी वर्ग आहे किंवा फार मोठ्या प्रमाणावर अजूनही भटका वर्ग आहे किंवा मागास जाती जमाती असतील, या सगळ्या गोष्टींना, या सगळ्या वर्गांना घेऊन आपण भारताच्या विकासाचं स्वप्न पाहत आहोत का, तेही तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा विज्ञान आणि टेक्नॉलॉजी या माध्यमातून आपण कदाचित वस्तुप्रेमामध्ये अडकूनही जाऊ किंवा वस्तुप्रेमाने आपण थोडस विकास साधल्यासारखं आपल्याला वाटेलही, पण अगदीच तो विकास नसेल, ती कदाचित एखादी सूज असेल आणि जी सूज आज ना उद्या उतरेल आणि त्याचा त्रास असा होईल की खूप जणांना त्याच्या वेगवेगळ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. मला वाटतं विज्ञानाच्या बाबतीत किंवा संशोधनाच्या बाबतीत आपण स्वतःला आधुनिक बनवत असताना मगाशी जो मुद्दा मांडला की जीवन मूल्य महत्वाची मानली पाहिजे आणि मग व्यक्तिमत्व विकास किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये युवकांनी स्वतःचं योगदान मानवत असताना केवळ आपलं दिसणं महत्वाचं नाहीये तर आपलं असणं सुद्धा महत्वाचं आहे. आपण कसे दिसतो, कसे प्रेझेंट होतोय, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली जीवन मूल्य काय आहेत हेही विसरू नयेत. अन्यथा होईल काय, म्हणजे केशवसुत एका ठिकाणी कवितेत म्हणतात की ज्याचं त्याचं जग केवढं, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढं. मला वाटतं आपल्या डोक्यातलं जग अतिशय स्पष्ट असलं पाहिजे. आपण का जगत आहोत, कसं जगत आहोत, आपल्याला भूमिका आहेत का, या सगळ्या गोष्टी घेऊन जर आपण पुढे गेलो तर मग खऱ्या अर्थाने मला वाटतं देशाचा विकास साधण्यात अर्थ निर्माण होईल.
नक्कीच. सचिन तायडेजी, न्यू इंडियाचा जो उल्लेख आहे तो पंतप्रधानांनी केलेला आहे की युवा शक्ती जी आहे ती न्यू इंडिया घडवेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण मुळामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील जो तरुण आहे त्यांचा जो विकास आहे त्याविषयी काही उल्लेख जो आहे तो आपल्याला तसा दिसत नाही की ग्रामीण भारतातील युवक आणि शहरी भारतातील जो युवक आहे त्या दोघांची बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगवेगळा आहे. आता जर आपल्याला टेक्नॉलॉजी जर निर्माण करायची असेल हा जर आपण उल्लेख जर पाहिला तर ग्रामीण भागाचा जो तरुण आहे त्याच्याकडे काही वेगळं लक्ष देण्याची गरज आहे का किंवा त्याचा उल्लेख करणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटत नाही का? अगदीच अगदीच. ग्रामीण भागातल्या युवकाकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे कारण फार मोठा वर्ग अजूनही ग्रामीण भागामध्ये आहे तो शेतीवर गुजराण करतो किंवा अवलंबून राहतो. म्हणजे एका अर्थाने जर बघितलं तर आपण अभिमानाने सांगतो की हा कृषी प्रधान देश आहे. मात्र कृषी प्रधान देश म्हणून या देशामध्ये ज्या काही शेतीच्या समस्या आहेत शेतीसाठीच्या ज्या काही संधी निर्माण व्हायला पाहिजेत जे काही आधारभूत घटक उभे राहिले पाहिजेत ते होत नाहीत हे दुर्दैवाने खंत सांगावं लागेल. मागच्या 2 वर्षामध्ये जर बघितलं तर 1000 आत्महत्या या देशात होत आहेत. ते युवकच आहेत, युवकांचे बायबापच आहेत जे आत्महत्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये करत आहेत. मला वाटतं ग्रामीण भागातल्या युवकांसाठी विशेष योजना आपण उभ्या केल्या पाहिजेत, त्यांना आयुष्यामध्ये उभारी मिळावी, त्यांनी किमान त्यांचं कुटुंब उत्तमरित्या सांभाळावं यासाठी त्यांना फार मोठा आधार उभा करून दिला पाहिजे. केवळ भाषणांनी सुद्धा या गोष्टी होणार नाहीत, त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. त्यांना या विकासाच्या एकूण या गंगेमध्ये किंवा या प्रवाहामध्ये आपण त्यांचं बोट धरून त्यांना पुढे आणलं पाहिजे असं मला प्रत्यक्षरित्या वाटतं. नक्कीच. मी जातो परमेश्वर यांच्याकडे. परमेश्वर इंगोले, मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं आणि त्याच्यामध्ये युवा शक्तीला जे आहे ते आवाहन केलेलं आहे की युवकांनी जे पुढे यावं, पण त्यासाठी ठोस प्रयत्न जे आहेत ते सरकारकडून तुम्हाला झालेले दिसतात का? कारण अनेक योजना ज्या आहेत त्या आणल्या गेल्या तरुणांसाठी, स्वयंरोजगारासाठी असेल, रोजगारासाठी असेल, पण त्याच्यातून जो उद्देश आहे तो शेवटच्या तरुणापर्यंत जो आहे तो पोहोचलेला तुम्हाला दिसतोय का? सर, भारताला बलशाली जर बनवायचं असेल आणि महासत्ता जर बनवायचं असेल तर या भारतामध्ये ज्या समस्या आहेत, तरुणांचे आज बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, वाढती व्यसनहीनता असेल, ही कमी करणं आज खरी काळाची गरज आहे. आज ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो स्टार्टअप सुरू झाले, पण स्टार्टअप सुरू झालं असेल तर या ग्रामीण भागामध्ये असलेल्या लोकांना सुखसुविधा भेटतात का? भौतिक साधनं भेटतात का? आज तरुण प्रत्येक बँकेमध्ये जातो त्यांना कर्ज उपलब्ध होत आहे का? नाही, होत नाहीये. त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. जर स्टार्टअपच्या माध्यमातून बिझनेस जर चालू करून द्यायचा असेल तर अगोदर या तरुणांना एक योग्य दिशा दाखवून त्यांना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची आज खरी गरज आहे. आज आपल्याला 3 वेळचं अन्न पुरवणारा शेतकरी राजा किती अडचणीत सापडलेला आहे. मागच्या 7 महिन्यामध्ये 531 शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आता तायडे सरांनी सांगितलं की संशोधन होणे ही काळाची गरज आहे, तर मग तुम्ही शेतकऱ्यावरती का संशोधन करत नाहीये? तुम्ही शेतकरी आत्महत्यावरती का संशोधन करत नाहीये? शेतकरी आत्महत्यावरती संशोधन करा. बीएससी अग्री करणाऱ्या मुलांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामीण भागामध्ये महात्मा गांधीजींनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जा, खेड्याकडे चला. का? कारण की त्यांना माहित होतं या देशाचं भवितव्य हे ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्येच आहे. आज MBBS असतील, MD असतील, डॉक्टर्स यांची मानसिकता काय आहे? त्यांना शहरामध्ये स्वतःचं क्लिनिक थाटावं वाटतं, शहरामध्येच राहावं वाटतं. पण या तरुणांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन आरोग्याच्या सुखसुविधा देणे ही काळाची गरज आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून बिझनेस करत असताना शहरातील जशा सुखसुविधा भेटतात विद्यार्थ्यांना तशा ग्रामीण भागामध्येही भेटाव्याच. आज आपण बघतो शेतीमध्ये एक काळ असा होता की टमाटे रस्त्यावरती फेकून दिले जात असायचे आणि आज अशी परिस्थिती झाली आहे की सेब खावं की टमाटे खावं या द्विध मनस्थितीमध्ये आज या भारतामधले नागरिक आहेत. ती परिस्थिती काय आहे यावरती संशोधन करणे ही आज काळाची गरज आहे. ज्या वेळेस अशा गोष्टीवरती संशोधन होईल त्याच वेळेस हा देश आर्थिक वर्षाली होईल हे मला या माध्यमातून सांगावं असं वाटतं. नक्कीच. परमेश्वर, तुम्हाला मी आणखीन एक जो त्याच्यातच जोडून प्रश्न विचारतोय की शेतकरी आत्महत्यांचा तुम्ही उल्लेख केला, पण जी युवा शक्ती आहे आजची, त्या युवा शक्ती जी आहे त्या तरुणांनी पुढे येऊन शेती जी आहे ती आधुनिक पद्धतीने करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण बराचसा जो लोंढा जो आहे तो शहरांकडे वळताना आपल्याला दिसतोय, पण हेच तरुण जो वर्ग आहे, जी युवा शक्ती आहे, त्यांनी जर एकत्र येऊन जर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून जर शेती केली तर त्याचा देशाला नक्कीच फायदा होणार आहे का? हो सर, पारंपरिक आज शेतकरी काय करत आहे, पारंपरिक शेती करत आहेत, पण इस्रायल सारखा देश आधुनिक शेती करत आहे. आज या भारतानेही आधुनिक शेती करणं ही काळाची गरज आहे. आज या इंच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, 25 लाख मुलांच्या मी संपर्कात आहे. मी त्यांना नेहमी सांगतो, अरे बाबा हो तुम्ही शहरामध्ये येता, पण शहरामध्ये आल्यानंतर
ज्या शेतकऱ्याची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, सुखसुविधापासून वंचित आहे, त्या शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही जा. शहरातील लोकांना सुशिक्षित करण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये जो माझा आज शेतकरी आहे त्या शेतकऱ्यापर्यंत जा. त्यांना पारंपरिक शेतीपासून बाजूला करून आधुनिक शेतीकडे आणा. अभिजित पवार सरांची जी संकल्पना आहे इन या इनच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं एकच ध्येय असणार आहे की या महाराष्ट्रामधील जो शेतकरी आहे तो शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळला पाहिजे. यासाठी आम्ही चला घडू देशासाठी चला गावाकडे उपक्रमाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम हाती घेत असतो. आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असतानाच बीग बी बियाणाचं वाटप करत असतो. नवनवीन सेंद्रिय खतांचा वापरांचं त्यांना महत्व सांगतो. रासायनिक खतं नका वापरू याचा आम्ही त्यांना संदेश देत असतो. आणि ह्या जर देश बदलायचा असेल तर जोपर्यंत शेतकरी बदलणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याचा विकास होणार नाही, तोपर्यंत हा देश आर्थिक बलशाली होणार नाही हे मी या आपल्या सामटीव्हीच्या माध्यमातून या सर्व लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच, आपण पाहिलं की सामूहिक प्रयत्न जे आहेत ते त्याच्यासाठी आवश्यक आहेत आणि सकाळ माध्यम समूह जे आहे ते सामूहिक प्रयत्नातून जे आहे ते पुणे बस डे सारखा जो उपक्रम आहे तो साध्य केला. इंधनाची बचत आहे आणि प्रदूषण कसं कमी करता येईल हा याचा एक उद्देश होता. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पाणलोट क्षेत्राचा जो विकास जो आहे तो सुद्धा करण्यात आला, दुष्काळ निवारण करण्यात आलं. सकाळ माध्यम समूहाने सामूहिक प्रयत्नातून जे आहे ते यशस्वीरित्या दाखवून दिलेलं आहे. मी संदीप काळे यांच्याकडे जातोय. संदीप काळे, मुळामध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन उपक्रम जर आपण पाहिले की पांडोर क्षेत्राचा विकास म्हणजे दुष्काळ निवारण करण्यासाठी जे आहे ते सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला होता, त्याचबरोबर पुणे बस डे सारखा जो उपक्रम आहे तो आपण जो आहे तो यशस्वीपणे पुण्यामध्ये राबवला आणि परिवहन सेवेमध्ये जे आहे ते बदल कसे घडवता येतील, एक क्रांती कशी घडवता येतील ते पुणे बस डेने आपल्याला दाखवून दिलेलं होतं. या दोन याच्यातून म्हणजे हे दोन्ही जे आहेत की पुणेकरांना एकत्र करून जो आहे तो पुणे बस डे जो आहे तो यशस्वी केला की सार्वजनिक परिवहन व्यवस्था जी आहे त्या सार्वजनिक परिवहन प्रणालीचा जो आहे तो वापर जो आहे तो जास्तीत जास्त लोकांनी करावा आणि तो दिवस जे आहे तो उद्देश जो आहे तो साध्य झालेला आहे आणि हा सामूहिक प्रयत्नांना एक मोठं यश आलेलं आहे. तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मुळामध्ये मला हे सांगायचं की तुम्ही क्रांती करत असताना तुम्हाला ग्रामीण भागातही तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि शहरातही करू शकता. म्हणजे असं नाही की शहरामधले लोक रिस्पॉन्स देत नाहीत तुमच्या हाकेला. जर त्यांच्या फायद्याच्या गोष्टी असतील आणि त्यातून सामूहिक नेतृत्व विकसित होत असेल, सामूहिक लोकांना त्याचा फायदा होत असेल, तर मला वाटते नकार कोणी देणार नाही. आपण ग्रामीण भागातल्या विहिरीचे किंवा पाणलोट क्षेत्राचं आता उदाहरण घेतलं तर असे शेकडोनी असे गावं आहेत की जिथं चिमणीला पियायला पाणी असायचं नाही. पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती. म्हणजे आत्ता आमचा निसर्ग असा आहे, मराठवाडा घ्या तुम्ही विदर्भ घ्या, या भागामध्ये आजही पाण्यासाठी वर्मण फिरणारी अनेक गावं आहेत. तर त्या गावामधला पाणी प्रश्न कशामुळे सुटला? आपण फक्त त्यांना सांगितलं की बाबांनी या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि या पद्धतीने आपण जर केला तर पोपटरावचा हिवरे बाजार एकच होऊ शकत नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक हिवरे बाजार करण्यासाठी सकाळनी पुढाकार घेतला, सकाळ वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून, आणि हा फंड कुठून आला तर लोकांनीच जमा केला, लोकांनीच नियोजन केलं आणि लोकांनीच लोकांसाठी हे काम उभं केलेलं आहे. पुणे बस डेचं तुम्ही उदाहरण दिलं, पुणे बस डे आणि आपलं पाण्याचं हे दोन उत्तम उदाहरण आहेत महाराष्ट्रामधले, शहरातले आणि ग्रामीण भागातले. मला या निमित्ताने हे सांगायचं की सामूहिकरित्या जर आपण लोकांना एकत्रित करून त्यांचंच व्यवस्थापन लावून जर चांगलं काम उभं केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीनं काम विहंग उभं राहू शकतं. नक्कीच, आपण बघतोय की सकाळ माध्यम समूहाचा जो उपक्रम आहे त्याच्यानुसार पुणे बस डे जो आहे तो यशस्वी झाला. पुणेकरांनी जो आहे तो एक दिवस जो आहे तो बसमधून प्रवास केला, त्याच्यामुळे ट्रॅफिक जे आहे त्याची समस्या आली नाही आहे, इंधनाची बचत झालेली होती. मी सचिन तायडे यांच्याकडे जातो. सचिन तायडेजी, मुळामध्ये अशा पद्धतीचे जो उपक्रम आहे ते राबवणं गरजेचं आहे, तुम्हाला काय वाटतं याविषयी? अगदीच, अशा प्रकारचे उपक्रम राबवल्यानंतर एक सामूहिक सहभागाची जाणीव मोठ्या प्रमाणावर उभी राहते आणि कुठलंही काम करत असताना तो करेल किंवा ती करेल किंवा ते करतील हा शब्दप्रयोग जरा हळूहळू समाजामधून कमी व्हायला लागतो. ज्या वेळेला सकाळसारखं माध्यम समूह पुढे येतं आणि ज्या वेळेला ते एखाद्या कार्यक्रमासाठी एखाद्या अशा उपक्रमासाठी आवाहन करतं तेव्हा निश्चितच त्याला एक स्टँडर्ड आपोआप मिळून जात असतो आणि समाजातला प्रत्येक घटक त्या एकूण कार्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्नरत राहतो. फक्त या सगळ्या गोष्टी अंतकरणातून होण्याच्या संदर्भामध्ये पहिली पावलं उचलली गेली पाहिजेत. अन्यथा कोणीतरी मला सांगतंय आणि म्हणून मी करावं ही जाणीव निश्चितच धोक्याची राहू शकते. जोपर्यंत अंतकरणातून वाटणार नाही की मला हे करायचंय, मला स्वतःला करायचंय, झालं गेलं ते विसरून जाऊन मला माझ्या विकासासाठी काहीतरी पावलं उचलायची आहेत,
कारण आता काळे सरांनी सुद्धा जो महत्वाचा मुद्दा मांडला की कोणीतरी मला मदत करेल किंवा कोणीतरी चालून पुढे येईल आणि मगच माझा विकास होईल ही भावना आता फार काही फायद्याची ठरणार नाहीये. वैयक्तिक स्वरूपामध्ये या छोट्या छोट्या अशा गटांना छोट्या छोट्या अशा संस्थांना एकत्रित येऊन काहीतरी आपल्याला देश विकासाच्या एकूण या प्रक्रियेमध्ये काहीतरी आपलं स्वतःचं योगदान द्यावं लागेल. नक्कीच. मी परमेश्वर इंगोले यांच्याकडे जातो. परमेश्वर इंगोले, मुळामध्ये सकाळ माध्यम समूह जे आहे, सकाळ माध्यम समूहाने दुष्काळ निवारणासाठीचे जे प्रयत्न केले त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण हे सामूहिक प्रयत्न आहेत लक्षात घ्या. सर, महाराष्ट्र शासनाने आताच ज्या मराठवाड्यामध्ये पाण्याची पातळी कमी होती ही कमी वाढवण्यासाठी विविध ठिकाणी बंधारे बांधले, पण या बंधाऱ्यासाठी सकाळ समूह माध्यमाच्या तनिष्काच्या महिला समोर आल्या. त्यांनी स्वतः येऊन या कामासाठी उपक्रमासाठी 253 गावामध्ये स्वतः श्रमदानातून या बंधाऱ्यांना मदत केली. महाराष्ट्र शासनाबरोबर काम करत असताना समूहाच्या माध्यमातून त्यांनी आज या पाणी बचतीसाठी असेल, त्यानंतर टँकर मुक्तीसाठी असेल, त्यांनी समोर येऊन स्वतः प्रयत्न केले. म्हणजे एका प्रकारे या समूहातून महिलांचं सक्षमीकरण आणि महिलांचं नेतृत्व समोर येत आहे हे आपल्याला या माध्यमातून दिसून येते. आणि देशाचा जर विकास करायचा असेल, देशाला जर बलशाली बनवायचं असेल, तर महिला आणि पुरुष या दोघांना सोबत घेऊन विकास करणे ही काळाची गरज आहे. नक्कीच नक्कीच. मी आमच्या नाशिकच्या गेस्टकडे जातो. नाशिकच्या आमच्या मृणाल ज्या आहेत, मृणाल, मुळामध्ये तुम्ही पाहिलं आहे की मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की सकाळ माध्यम समूह जे सकाळ माध्यम समूहाने सगळ्यांना एकत्र करून जो आहे तो दुष्काळ निवारणासारखा जो उपक्रम जो आहे तो राबवला आणि यशस्वीरित्या जे आहे तो पार पाडला, तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एकवेळेस आपण जर बघितलं गेलं त्यांनी एवढी जर आपल्याला हेल्प केली आहे तर एक तो आपल्याकडे एक चान्स आहे की आपण आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो. कारण की हल्ली कोणी अशी मदत करत नाही आणि यांनी आपल्याला एवढी मदत केली आहे म्हणजेच आपला इंडिया जे आहे ते एक टॉप लेवलवर जाऊन पोहोचेल हीच त्यांची इच्छा आहे आणि आपल्या सगळ्यांचीच ती इच्छा आहे. हल्ली आपण बघतोय की अदर फॉरेन कंट्रीज 2-3 स्टेप्स ॲटलीस्ट पुढे आहेत इंडियापेक्षा, पण आपल्याला जर एवढा फायनान्स आपल्याला ते मदत करत आहेत मग आपण का त्याचा यूज करायचा नाही? आपण ते नीट युटिलायझेशन करून आपले आयडियाज, युनिक आयडियाज, ड्रीम्स, आपले जे पण असतील एक प्रोजेक्ट बनवून आपण एक टॉप लेवलवर आपण इंडिया नेऊ शकतो आणि इट इज पॉसिबल. आय रिअली थिंक सो. नक्कीच. मी जातो रामेश्वर यांच्याकडे. रामेश्वर, जसं रुग्णालयात त्यांना मी प्रश्न विचारला होता तोच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे होतोय की सकाळ माध्यम समूह जे आहे ते सगळ्यांना एकत्रित घेऊन जे सामूहिकरित्या जे आहे ते उपक्रम राबवते तशाच पद्धतीने जे आहे ती व्यासपीठ उभारणं गरजेचं आहे का असं तुम्हाला काय वाटतं याविषयी? सर, मला असं वाटतं की आपण जेव्हा पण आपल्या दिवसभरात कोणत्याही गोष्टी बघतो, जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट चुकीची दिसते तर आपल्याला माहिती असतं की ती गोष्ट चुकीची आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की बरोबर काय, पण कधी कोणी पुढाकार घ्यायला तयार नसतं, कधी कोणी स्टँड घ्यायला तयार नसतो. आणि सकाळ समूहाने जितक्याही गोष्टी सुरू केल्या त्याने फायदा हा होतो की जर कोणीतरी पुढे पुढाकार घेतोय, जर कोणीतरी स्टँड घेतोय, तर त्यामागे मग आपल्यालाही ती इच्छा होते. कारण की आपल्या मनात ती इच्छा आधीपासून असते की आपल्यालाही ती गोष्ट बदलायची, जी चुकीची गोष्ट आहे ती चुकीची काय आहे आणि जर ती चुकीची आहे तर बरोबर काय हे सिद्ध करणं किंवा हे समोरच्याला सांगणं आणि ते बदलणं. तर यामुळे सकाळ समूह किंवा सकाळ माध्यमातून जितकेही उपक्रम घडून आले, जसं गोदावरीचा सुद्धा उपक्रम झाला किंवा बाकीचे पण जितके उपक्रम होत आहेत, त्यामुळे मुलांचे समूह, जितके पण युथ आहे, युथचा समूह सगळा जवळ येतो आणि जितक्याही गोष्टी त्यांच्या मनात असतात, ज्या चुकीच्या गोष्टी असतात त्यांना बरोबर करणं किंवा ज्या गोष्टींसाठी त्यांना मदत करायची असते त्या गोष्टींसाठी एक खूप मोठी मदत होते. कारण की कोणत्याही गोष्टीला एक पुढाकार महत्वाचा असतो जो सकाळ समूहाने घेतलाय. नक्कीच. मी जातोय प्रसन्न यांच्याकडे. प्रसन्न, आपण पाहिलं असेल की एक उत्तम व्यासपीठ आणि जे हे सामूहिक प्रयत्नातून जे ते व्यासपीठ जर आपण उभं केलं तर आपण कोणतीही सरकारची मदत न घेता जे आहे ते काम करू शकतो आणि या राज्याचा नाही तर देशाचा सुद्धा विकास घडवू शकतो याचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. याविषयी तू काय सांगशील? नक्कीच. म्हणजे आपण सरकारच्या मदतीशिवाय आपण कितीतरी गोष्टी करू शकतो असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला सोल्युशन लगेच भेटायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टी, स्वतः जाऊन कुठल्या तरी एनजीओला भेटणं, कुठल्या तरी जसं की यीन आहे, एनएसएस आहे, रोटरॅक क्लब आहे, ज्या तुम्ही ह्यांच्याकडे जाता तेव्हा त्यांच्याकडे खूप सारा स्कोप आहे ज्याच्याने तुम्ही स्वतःहून बऱ्याच गोष्टी करू शकता.
तर मला असं वाटतं जेव्हा आपण बोलतो की सरकारची मदत नेहमीच पाहिजे नेहमीच पाहिजे, ही सुद्धा एक चुकीची विचारधारणा आहे. आणि जेव्हा आपण असा विचार करणार की सरकारच्या मदतीशिवाय मी किती गोष्टी करू शकतो, तुम्हाला खरंच नाही वाटणार. पण इवन गावचे लोक सुद्धा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतात जे शहरातले लोक करू नाही शकणार. पण जेव्हा आपण तेव्हा तसा विचार केला तरच. नक्कीच. सुजित घोरबाडे, अगदी वेळ थोडा राहिलेला आहे, अगदी 30-30 सेकंदामध्ये तुम्ही बोला. सुजित घोरबाडे. सर, मला असं वाटतं की सामाजिक सौख्य टिकवण्यासाठी सर्वोच्चात्मक बदलांची गरज आहे. तर माणसांनी याच्यामध्ये एकमेकांना दुसऱ्यांनी का करावं, आपण एकमेकांना मदत करून याच्यामध्ये भरपूर एफर्ट्स देऊन जो एक समृद्धीचा मार्ग आहे तो आपण पकडू शकतो. याच्यामध्ये आपण महिला सबलीकरण जर केलं तर आपल्याला ऑटोमॅटिकली GDP ग्रोथ आणि आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या दोन मुद्द्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. सर, आर्थिक वृद्धी म्हणजे क्वालिटेटिव्ह असेल आणि आर्थिक विकास हा क्वालिटेटिव्ह असेल. नक्कीच. मी जातोय स्वप्नील पाटील. त्यामुळे या दोन. हा बोला 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 सुजित, बोला, वाक्य पूर्ण करा सुजित, बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सुजित बोला. हा सर, आर्थिक विकास आणि जो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह याच्यामध्ये जर डिफरन्सली आपण बघितलं तर महिला सबलीकरण केलं आणि जसं आता याच्यामध्ये सांगितलं की आपण ज्या जल बचाव याच्यामध्ये 256 गावांमध्ये आपण जे एफर्ट्स घेतलेत की त्याच्यामध्ये मातीचं संवर्धन या सगळ्या गोष्टींचं जर लक्ष दिलं आहे, जशी 1966 दुष्काळानंतर हरित क्रांती झाली होती, तर त्याच धर्तीवरती आता मला असं वाटतं की नवीन ऑर्गॅनिक सीड्स शेतकऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याकडे जेवढं अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण आता अजून बेटर काय करू शकतो. नक्की. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कार्यशाळा वगैरे होऊन याच्यामध्ये ऑर्गॅनिक फूड्सचा वगैरे हेल्प व्हायला पाहिजे. नक्की. स्वप्नील पाटील. स्वप्नील, 30 सेकंदामध्ये बोला. सर, अगदी थोड्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं. हो सर, अगदी थोड्या शब्दात सांगायचं म्हटलं तर चाचणी जिथं उत्पन्न होत नव्हती त्या ठिकाणी आज क्रायोजेनिक इंजिन्स तयार होतात. अगदी अगदी. आणि त्याचबरोबर सर, जेनेटिकली मॉडिफाईड जे सीड्स आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स आपण यूज करून त्याचं उत्पन्नाचं प्रमाण वाढवलेलं आहे शेतीमध्ये. शेती म्हटलं का ग्रामीण भागाला, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाचा मेन गाभा हा शेती असतो. नक्कीच. मी जातोय सचिन तायडे. जर शेतीमध्ये जर कोणीतरी म्हटलेलं की 100 रुपये जर कमवायचे असतील तर 1 रुपये एकाच ठिकाणी येण्यापेक्षा 100 ठिकाणी आलेलं अति उपयोगी राहील, कारण सगळे मार्ग हे बंद होणार नाहीत ॲट अ टाइम. शेतीबरोबर जर सर असेन आपल्याला कुटीर उद्योग देऊ शकतात, ग्रामोद्योग सुद्धा जोड देऊ शकतात त्याला. नक्कीच. कार्यक्रमाच्या शेवटी मी पुन्हा जातोय सचिन तायडे यांच्याकडे. सचिन तायडेजी, मुळात मोदींनी जे भाषण केलेलं आहे की तरुणांसाठीचं भाषण आहे, युवा शक्ती जी आहे ती देश घडवणार आहे, अगदी कार्यक्रमाच्या शेवटाला आपण आलेलो आहात, शेवटच्या 30 सेकंदात तुम्ही काय सांगाल? माझं पुन्हा एकदा तेच म्हणणं असणार सर की सर्वांगीण विकास हाच महत्वाचा आहे. शेवटच्या माणसापर्यंत या स्वातंत्र्याची सगळे फायदे पोहोचलेत का, त्याचं जगणं सुधारलंय का, त्याचं जगणं उन्नत होत चाललंय का, त्याचे प्रश्न संपत चाललेत का, या सगळ्या प्रश्नांचा पुन्हा पुन्हा आपल्याला विचार करावा लागेल. आपण कितीही म्हटलं की कृषी विकास आणि या सगळ्या गोष्टी एकीकडे होणार आहेत, या देशामध्ये जवळपास 80% जमीन ही 5 एकरच्या आतली आहे आणि याच्यावर जर गुजराण करणारं 10,000 जणांचं कुटुंब असेल तर ते कसं जगेल? त्यासाठी जोडधंदा असेल किंवा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील या सरकारने ठोस पावलं उचलून उभ्या केल्या पाहिजेत. वेळोवेळी कर्ज माफी आणि या अशा गोष्टी होत राहाव्यात त्याबद्दल माझा विरोध नाही, मात्र एक ठोस भूमिका, एक पर्यायी लाईन ज्याच्यामध्ये हा पूर्ण वर्ग विकासाच्या या गंगेमध्ये स्वतःला आणू शकेल, मला वाटतं या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. नक्कीच. आपण बघतोय की आपण चर्चा करत होतो की बलशाली भारत जर घडवायचं असेल तर काय करायला हवं, तर मुळामध्ये बलशाली भारत जर घडवायचं असेल तर सामूहिक प्रयत्न जे आहेत ते करणं गरजेचे आहेत. आपली वेळ जी आहे ती संपलेली आहे. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो, ते चर्चेमध्ये सहभागी झाले होते. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.